शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांची मागील 25 वर्षापासून युती आहे. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात आणि देशात एकत्रच वावरले आहेत. मात्र दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी पक्ष आहेत, त्यामुळे आमचा मूळ विचार सारखाच आहे. अशात आम्ही एकत्र यावं ही जनभावना होती, तो कौल आम्ही मान्य केला आहे. लोकसभा आणि विधानसभेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, PRP व मित्र पक्षांच्या महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ नांदेड येथे 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संयुक्त सभेत फोडला जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. भारतीय सुरक्षा दलांना काश्मीरमध्ये मोठं यश मिळालं आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड कामरानसह 2 दहशतवाद्यांचा सैन्याने खात्मा केला. या कारवाईत जैशच्या IED बनवणाऱ्या गाजी रशीदलाही कंठस्नान घातल्याचं वृत्त आहे, परंतु याबाबत अद्याप अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळाला नाही. जम्मू काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज कडून रविवारी मुंबईच्या फिल्म सिटीत जोरदार निदर्शने करण्यात आली. यापुढे बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना स्थान दिले जाणार नाही, त्यांची गाणीही भारतात रिलीज केली जाणार नाहीत अशी घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच 2 तास संपूर्ण फिल्म सिटीचे काम थांबवून सेलिब्रिटींनी काळा दिवस पाळला. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचे पडसाद आता क्रीडा क्षेत्रावरही उमटत आहेत, कारण CCI क्लब नंतर आता मोहाली आणि राजस्थान क्रिकेट संघटनांनी आपल्या स्टेडियम्स मधून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो काढले आहेत. राजस्थान मधील सवाई मानसिंग स्टेडियम मध्ये खेळाडूंच्या फोटोची गॅलरी आहे. या गॅलरी मधून आता पाकिस्तानच्या खेळाडूंचे फोटो काढण्यात आले आहेत. भीमावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीचा घागरी. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल महेश गादेकर यांचे हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक पिंटू भाईजी चव्हाण, पप्पू चव्हाण, प्रकाश काळे, अर्जुन सोनवणे, महेश जगदाळे, गणेश देवकते, अशांक कदम आणि महेश गादेकर मित्र परिवार सोलापूर. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानातील उच्चायुक्त अजय बिसारिया यांना दिल्लीला बोलावले होते. आता पाकिस्ताननेही आपल्या भारतातील उच्चायुक्तांना परत बोलावले आहे. सोमवारी ते पाकिस्तानला रवाना झाले. दुर्गम आणि पाण्याची सोय नसणाऱ्या वाड्या आणि गावात टँकर सुरू करावे. या ठिकाणच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी टँकर मागणीचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा. चारा प्रश्नाबाबतही अधिकाऱ्यांनी सजग राहावे अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दुष्काळी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधताना दिला. सुरेश पाटील यांनी मागितलेली माहिती न दिल्यामुळे नगर सचिव कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सुरेश पाटील, सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक शिवानंद पाटील आदी नगरसेवक उपस्थित होते. येत आहे लोकसभा निवडणूक 2019. आपण मतदार असाल तर मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. जरी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असले तरी मतदान यादीतील आपल्या नावाची खात्री करायला विसरू नका. मतदार यादीतील नाव व इतर तपशील पडताळणीसाठी 1950 वर संपर्क करा किंवा EPIC नंबर हा SMS 1950 वर पाठवा. ऑनलाईन सेवेसाठी www.nvsp.in ला भेट द्या किंवा मतदार सुविधा केंद्रास भेट द्या. जर आपल्या नावाची नोंद एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्यास कृपया नमुना 7 भरून इतर ठिकाणाहून आपले नाव अवश्य काढावे. मतदार यादीतील आपल्या तपशीलमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्ती करण्यासाठी नमुना 8 भरून अर्ज करा. विधानसभा मतदारसंघात आपला पत्ता बदलला असल्यास नमुना 8A भरावा किंवा इतर विधानसभा मतदारसंघामध्ये स्थानांतर झाले असल्यास नमुना 6 भरून अर्ज करावा. मतदार बनण्यासाठी दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेले नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत. ऑनलाईन www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट देऊन नमुना 6 भरावा. ऑफलाईन
सीईओ किंवा डीईओच्या संकेतस्थळावरून नमुना 6 डाउनलोड करावा. आपला तपशील भरून अर्ज मतदार नोंदणी अधिकारी ईआरओ किंवा बूथ लेवल अधिकारी बीएलओ यांच्याकडे जमा करावा. नमुना 6 सोबत जोडायची कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र, वयाचा दाखला 18 ते 21 वर्षे वयोगटासाठी व रहिवासी दाखला या कागदपत्रांची प्रत आपण https://eci-citizenservices.eic.nic.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवू शकता. कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी. जागा देणे घेणे, प्लॉट खरेदी विक्री, फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल. 2 BHK, 1 BHK, 3 BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत. 7/12 उतारा काढणे, जागेवर नाव नोंदणी करणे, वारस नोंद करणे, विभागणी करणे, मोजणी करणे, मृत्यूपत्र तयार करणे, सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे, रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील. शॉप ऍक्ट लायसन्स काढून देणे, मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील. संपर्क अंजली मालाणी 88-05-31-49-91 आणि 99-60-83-37-67. पत्ता विजय राज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर.